बातमी आहे आपल्याकडे वढू बुद्रुक तालुका शिरूर इथून। छत्रपती संभाजी महाराजांचे सेवक व रामशेज किल्ल्याचे किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड यांची 361वी जयंती वढू बुद्रुक येथे उत्साहात साजरी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे सेवक रामशेज किल्ल्याचे किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड यांची 361वी जयंती 10 ऑगस्ट 2020 रोजी वढू बुद्रुक तालुका शिरूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली आहे। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच फिजिकल डिस्टन्सिंगद्वारे छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीला विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर गोविंद गोपाळ गायकवाड यांनी औरंगजेबाच्या आदेशाला न जुमानता छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मानपूर्वक अंत्यविधी केला। गोविंद गोपाळ गायकवाड यांच्यावरील पुस्तकाचे 1967 साली महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक व विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांनी सिद्धप्पा मोरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। मी राजेंद्र शंकर गायकवाड, वंशज वीर सरदार गोविंद गोपाळ गायकवाड, वढू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे। वढू बुद्रुक आणि कोरेगाव विमा म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राला शौर्यभूमीची एक आठवण करून देण्याची जागा आहे। 11 मार्च 1691 संभाजी महाराजांची जी हत्या झाली त्यावेळेला वीर सरदार गोविंद गोपाळ गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केला। अशा या वीर गोविंद गोपाळ गायकवाडांचा इतिहास, शौर्याचा इतिहास संपूर्ण समाजाला हा पुढे येण्यासाठी गोविंद गोपाळांचा इतिहास खूप मोठा आहे। रामशेज किल्ल्याचे किल्लेदार हे गोविंद गोपाळ गायकवाड होते, त्यांच्या मदतीला रंभाजी पवार, मानाजी मोरे होते। अशा शौर्यवान बलवान या वीर पुरुषाचा हा इतिहास कुठेतरी झाकला गेला होता, पण तो इतिहास आपल्या समाजापर्यंत आणण्यासाठी गोविंद महाराजांनी सारखे सावलीसारखे संभाजी महाराजांवर होते। युद्ध प्रसंगी असेल, कुठल्याही प्रसंगी असेल, यांनी जी संभाजी महाराज साथ दिली ती त्यांच्या सख्ख्या भावाने दिली नाही, किंवा त्यावेळचे सगळे जे मनुवादी त्यांचे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांनी दिलेलं नाही, किंबहुना सगळ्या अष्टप्रधान मंडळांनी या मनुवाद्यांनी संभाजी महाराजांचा एवढा छळ केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील छळ केला। आणि दोघांच्या मृत्यूबद्दल ज्या कहाण्या तुमच्या पुढे आल्यात त्या मनुवाद्यांनी खऱ्या कहाण्या येऊ दिलेल्या नाहीत। संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने लढाया लिंकला, ज्यांचा जो विजय आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर इतिहास वाचला तर संभाजी महाराजांच्या बरोबर गोविंद आणि रायप्पा महार आणि त्यांची सगळी खानदान बरोबर होती। या गोविंद महाराजच्या जयंतीनिमित्त हा संदेश देण्यासाठी म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे। विशेषतः जे कर्तबगार मराठे आहेत त्यांनी हा इतिहास आपल्या सगळ्या मराठा बांधवांना समजून सांगितला पाहिजे, बहिणींना समजून सांगितला पाहिजे। महार आणि आम्ही किंवा प्रत्येक जातीचा धर्मातला माणूस हा आमच्या रक्तामासाचा आहे। जे आमच्या रक्तामासाचे नाहीत ते आरे भटुकड्यांनी आमचा मेंदू सडवलेला आहे, आणि तो जो सडवलेला मेंदू आहे तो दुरुस्त करण्याचं काम असा खरा इतिहास समाजापुढे आणून होणार आहे। म्हणून आज त्या जयंतीच्या माध्यमातून निमित्ताने सर्व जाती धर्मातील तरुणांना विनंती करतो की खरा इतिहास वाचल्यानंतर तुमच्या जाती जातीत आणि धर्माधर्मात भांडणं होणारच नाहीत। आणि ज्या छत्रपती शिवाजींना मी दैवत मानतो, त्यांनी जेव्हा महाराजांना एवढं भावासारखं जवळ केलेलं आहे, त्यांचा आदर्श ठेवून आम्ही ही सगळं मिटवलं पाहिजे, एवढीच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो। या प्रसंगी नाना जाधव जांभळी, गोविंद गोपाळ गायकवाड यांचे 13वे वंशज राजेंद्र गायकवाड, पांडुरंग गायकवाड, किरण शिंदे, सर्जेराव वाघमारे, अशोक नगरे, रमेश गायकवाड, विवेक कुमार तायडे आदी मान्यवर उपस्थित होते। नव्या पिढीला छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या शौर्याची प्रेरणा देणारा इतिहास व माहिती व्हावी यासाठी अशा प्रकारची जयंती साजरी करणे आवश्यक आहे। तसेच गोविंद गोपाळ यांच्या शौर्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात अभ्यासाला यावा असे यावेळी राजेंद्र गायकवाड म्हणाले। यावेळी पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, त्याबद्दल राजेंद्र गायकवाड यांनी प्रशासनाचे आभार देखील मानले। जनमत मराठी वाहिनीसाठी वृत्तसंकलन विभाग शिरूर पुणे।